तसाच ह्याचाही होईल. मला वाटतंय मणीच्या वधानंतर तरी आता त्याला सद्बुद्धी आली असेल. आता श्री विष्णू इथे आल्यावरच कळेल कि तिथे नेमके काय घडले ते. श्रीहरी यावे. मल्लासुराची आणि तुमची भेट झाली का? श्रीहरी, तुमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला का? माझी आणि मल्लासुराची भेट झाली. त्याला मी समजावून देखील सांगितले की हे युद्ध न झाल्याने सगळ्यांचे भले कसे होईल. पण मग त्याला ते मान्य झाले का? नाही. त्याने प्रस्तावाचा स्वीकार केलाच नाही. दुर्दैवाने त्याने हा प्रस्ताव फेटाळला. मी म्हणालेच होते तो ऐकणार नाही म्हणून. आता त्याला त्याच्या विनाशाला सामोरं जावंच लागेल ह्यात शंका नाही. तो त्याच्या अहंकारात इतका उन्मत्त झाला होता की त्याने श्री महादेवांचा अपमान देखील केला. इतके होऊनही त्याला बुद्धीची जोड काही मिळाली नाही हेच सत्य आहे. मी त्याला जो प्रस्ताव दिला तो त्याने न स्वीकारता मीच देवसेनेत राहू नये असे त्याने मला सांगितले. त्याचे असे धाडस झालेच कसे? कार्तिकेय शांत हो. धर्माच्या संस्थापनेसाठी सहाय्यभूत झाला नाहीस तरी त्यात बाधा होऊ नये म्हणून श्री मार्तंड भैरवांना शरण ये. माझ्या बळाचा आपण ही कयास नाही लावू शकत. माझी आपणास विनंती आहे की आपण त्या शिवाच्या बाजूने या युद्धात उतरू नये. या युद्धात शिवाला माझ्याकडून पराभवच नाही तर त्याचा मी विनाशही करेन असे त्या उन्मत्ताच्या तोंडून उद्गार निघाले. मल्लासुरा, तुझा अंत आता कोणीही अडवू शकत नाही. मल्लासुरा, मी तुला एक संधी दिली होती परंतु तू ती देखील नाकारलीस. आता तुझा अंत समीप आला आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.